उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही काल नागपूरहून तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले होते. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, त्यामुळे चर्चांना उधाण आलं आणि त्यानंतर लगेचच फडणवीसही दिल्लीला गेले. त्यामुळे राज्यात काही नवीन बदल होत आहेत का या चर्चांना आता उधाण आलंय. राज्यातले हे महत्त्वाचे नेते दिल्ली वारी करतात, अमित शहांची भेट घेतात, त्यामुळे राजकीय घडामोडी काही वेगळ्या पद्धतीनं घडतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन भेट घेतली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतली, त्यानंतर तडकाफडकी देवेंद्र फडणवीससुद्धा नागपूरवरून निघाले आणि दिल्लीत पोहोचले. त्यामुळे राज्यामध्ये काही नवीन बदल येत्या काळात होत आहेत का, काही नवीन समीकरणं, राजकीय समीकरणं जुळतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल.